शिवलीला अमृत कथासार मित्रस राजांची कथा श्री गोकर्ण महाबाळेश्वर महात्म्य अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। शिवजी तुमचा जय जयकार असो। तुम्ही मांगल्याचे धाम आहात, स्वभक्तांच्या हृदयाला संतोष देणारे आहात, सृष्टीरूपी फळधारी वृक्ष आहात आणि नाम व अनाम यांच्या पलीकडचे आहात। तुम्ही लक्ष्मीपती विष्णूच्या भगिनींच्या अर्थात देवी पार्वतींच्या मनाला आनंद देणारे आहात। तुम्ही षडानांचे पिताजी आहात, रतिपती मदनांचे दहन करणारे आहात। तुम्ही ब्रह्मानंद आहात, तुमच्या भाळी तिसरा नेत्र आहे, तुमची संसार भयाचे निरसन करता। तुम्ही त्रिपुरासुराचा अंत केला शिवजी, तुम्ही सदोजात वामदेव आगर आणि तत्पुरुष ईशान ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखले जाता। तुम्ही अर्धनार आणि अर्धनार या स्वरूपात संपूर्ण सृष्टीत अधिष्ठित आहात। गिरजा म्हणजे पार्वती यांचे मन तुमच्या ठाई रमते। तुम्ही कैलासनात असून मस्तकी अंगा धारण करता, सर्परूपी वसने घालता। तुम्ही सर्वव्यापक आहात, मनाला मोहित करून त्याला आंधळे करणाऱ्या मदनांचे दमन करणारे आहात। तुम्ही सर्वांच्या पलीकडे आहात, निरंजन म्हणजे मलरहित आहात। तुम्ही सत्य रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहात, म्हणून पंचवन्ना हे पंचमुकुट धारण करणाऱ्या शिवप्रभो तुम्हीच मला प्रेरणा देऊन ही कथा माझ्याकडून वदवून घ्या। मित्रस झाले कल्माशपाद नैमाश्य राहण्यात महामुनी सुत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलेला वर्णन करून सांगत होते। त्याची पुढील कथा बाकास आहे। इस्वाकू वंशात मित्रस नावाचे भूपती होऊन गेले। ते अत्यंत तेजस्वी होते, त्यांना वेदांचे आणि शास्त्रांचे चांगले ज्ञान होते। ऐश्वर आणि पराक्रम यामुळे ते भूलोकीचे दुसरे इंद्रच होते। त्यांनी आपल्या विशाल शरणारूपी वस्त्राने जणू समस्त पृथ्वीलाच आवरण घातले होते। ते प्रताप सूर्य होते, त्यांच्या पुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेली होती। एके दिवशी मित्रस मोठे सैन्य घेऊन शिकारीला गेले। घोर अरण्यात प्रवेश करतात त्यांच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वापदे घाबरून सैऱ्याबाहेर आपळू लागली। वाघ लांडगे असले शिव हरणी हरणी वनगाई वानरे ससे कोल्हे असे कितीतरी पशु कोल्हाळ करत धावू लागले। चातक बदके मोर कसरमुळकर रानमजरे बोक्के मंगूस राजहंस चक्रवाकाश अनेक वन्य जीव प्राणभयाने इतस्तत आपळू लागले। त्यावेळी त्या महाराजांनी असंख्य प्राणी मारले। त्या मृगे त्यांच्याकडे एक महाभयंकर राक्षसी मारला गेला। तो करत पान होऊन पडला, त्या राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले होते। त्याने त्याच क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन, या राजांना कपटाने धडा शिकविण्याची घोर प्रतिज्ञा केली। मृगे मित्रसह राजा आपल्या नगरात परतले। त्यानंतर काही दिवस सरले, बंधूच्या मृत्यूने शकोळ झाल्या। त्या राक्षसाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायेने मानवी रूप घेतले। आचार्याला शोधतील अशी मलिन वस्त्रे परिधान करून आणि खांद्यावर पळी धारी असे साहित्य घेऊन तो राजधानीत आला। राजांची भेट घेतली आणि म्हणाला, महाराज, मी निष्णात स्वयंपाकी आहे। माझ्या पाककलेची देव आणि मानवादी सर्वच प्रशंसा करतात। सध्या काही काम मिळाय म्हणून मी येथे आलो आहे, मला तुमच्या सेवेची संधी द्या। त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून त्यांनी त्याला आपल्या स्वयंपाकगृहात आचार्य म्हणून सेवेत घेतले। त्यांनी उतुबंत पदार्थ म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला। काही दिवसांनी त्या भूपतींनी पितृश्राद्धासाठी कुलगुरू वशिष्ठांना आपल्या घरी आमंत्रित केले। त्यानुसार ते विधिपुत्र भोजनासाठी राजगृहे आले। आचारी झालेला तो राक्षस मित्र सहांना धडा शिकवण्यासाठी योग्य संधीचीच वाट पाहत होता। त्याने आपला डाव साधला, त्याने गुप्तपणे नरमांस शिजवले, ते भाज्यांमध्ये मिसळून ऋषींना वाढले। सर्व ऋषींमध्ये वशिष्ठ असलेले त्रिकाल ज्ञानी होते। त्याने भाजीमधून नरमांस वाढलेले आहे क्षणार्धात ओळखले। हे राजे इतके ज्ञानी असून त्यांच्याकडील आचार्य राक्षस आहे यांना कसे ओळखता आले नाही, याची त्यांना खूप वैषम्य वाटले। त्या आचार्याला करटकार असताना स्वभाव मिळावा म्हणून त्यांनी राजांना दोषी ठरवले आणि जागेने उठून त्यांना शाप दिला। म्हणे, राजा, मी ब्राह्मण आहे, हे माहीत असूनही तुम्ही मला नरमांस कसे वाढले, त्या पापकर्मामुळे तुम्ही राक्षस होऊन अरण्यात संचार कराल, तिथे तुम्हाला काही खायला मिळणार नाही।
ते शाप ओचर ऐकून मित्राचा संभ्रमात पडले. ते वशिष्ठांना म्हणले, गुरुदेव जे काय घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलून आपल्या समक्षच विचारतो. त्यांनी त्याला बोलवण्यासाठी आपल्या शेवकडे धाडले, पण त्याआधीच तो आचारी झालेला राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला होता. तेव्हा त्याचेच कारस्थाने त्यांनी ओळखले, पण त्याच्या दुष्कृत्यासाठी जबाबदार धरून वशिष्ठांनी अकारण संतापाने आपल्याला शाप दिला म्हणून तेही रागवले. त्यांना प्रतिशाप देण्यासाठी त्यांनी हातात जल घेतले. ते पाहून त्यांच्या पटराने मदयंती पुढे आल्या. त्या पुण्यवान पतिव्रता सुंदर सुज्ञा आणि ज्ञानी होत्या. त्यांनी अडवले, त्यांना म्हणाले, नाता तुम्ही काय करता आहात? गुरूंना शाप देण्याचा शिष्यांना मुळीच अधिकार नाही, हे कसे विचारता? तुम्ही यांना शाप दिला तर तुम्हाला एकल्पपर्यंत नरकयातना भोगायला लागतील. आणि ते ऐकून ते थांबले आणि म्हणाले, राणी खरोखरच चतुर आहात तुम्ही, माझी अधोगती टाळली, आता माझ्या हातात असलेल्या या जलाचे काय करू? हे भूमीवर टाकले तर दग्ध होईल, ती धान्य उगवणार नाही. मग त्यांनी ते जल आपल्याच पावलावरती टाकले. त्यांच्या प्रभाव त्यांची दोन्ही पाय काळे पडले. त्यावर कोड उठले. तेव्हा मित्रसर राजांना कल्माष्पद हे नाव पडले. वशिष्ठांनी आधीचा वृत्तांत जाणून दयाबुद्धीने त्यांना ओशाप दिला. म्हणे राजा, 12 वर्षांनी राक्षसाने तू मुक्त होऊन तुम्ही पुन्हा स्वस्थाने ते निघून गेल्यावर कल्माष्पदांचे रूप पालटले. भयंकर राक्षसरूपाने अरण्यात संचार करू लागले. अवरात्र भुकेने व्याकुळ असत, वन्य पशुपक्षी मारून खात असत, पण त्यांची भूक भागत नसे. विशाल देहाचे भाळी सुंदर सेंदूर लावलेले, आकराळ विकराळ बाहेर धाडा घालेले आणि पिंजारलेले केसांचे तांबरलेले डोळ्यांच्या राक्षस रूपाचे कल्माष्पद शुद्राकांत होऊन बरीच वर्षे त्या वनात थंडत होते. एके दिवशी त्यांनी 12 वर्षांच्या एका सुंदर ब्राह्मणपुत्राला पाहिले. तर आपल्या लहानग्या पत्नींसह त्या वनामध्ये खेळत होता. त्यांनी त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. ते पाहून त्याची पत्नी काकुलतीला आली. आपल्या पतीला जीवनदान द्यावे मी करून विलाप करत अत्यंत अडथळ्याने त्यांना विनवण्या करू लागली. अहो तुम्ही पुण्यकर्मे करणारे मित्रसह महाराजात आणि हा राक्षस तुम्हाला ऋषींच्या शापाने मिळालेला आहे. गोब्राह्मणांचे रक्षण करते अशी तुमची थोर कीर्ती आहे, म्हणून माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माती घेऊ नका, त्याला सोडा. ती ब्राह्मणी त्यांच्यासमोर गडबडा लोळली, त्यांचे पाय धरले, पुन्हा पुन्हा पदर पसरून त्यांची करुणा भाकू लागली. म्हणाले, राजेंद्र माझ्यावरती दया करा, माझ्या पतीला खाऊ नका, तुम्ही चतुर आहात, ज्ञानी आहात, या आणि महाबापाने तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तिने त्यांना परोपरीने समजावले, पण त्यांना तिची दया आली नाही. ते आक्रोश करीत असताना त्यांनी तिच्यासमोर तिच्या पतीला ठार केलं. त्यांचं मांस खाऊन तिथे त्याची हाडं टाकली. त्या दुकानाने ते ब्राह्मण एकांत करू लागले. डोके जमिनी आवटून तोंडात माती घालवली. त्या समय त्या एकांती मला तिचे सांत्वन करायला कोणी नव्हते. शंकाने आणि संतापाने थरथर कापण्या त्या पतिराने राक्षस रूपातील कल्माष्पदांना शाप दिला. म्हणाले, हे दुर्मती, तुम्ही दुष्टपणा करून माझे पती सुख हिरावून घेतलेत, मला वैधव्याच्या खाईत लोटलेत. मी माझी पतीशी संग करण्यास उत्सुक असताना त्याचा प्राण घेतला. या अपराधाबद्दल तुम्हाला क्षमा नाही. आज तुम्ही राक्षस आहात, पण पुढे शापमुक्त होऊन पुन्हा राजा व्हाल. तेव्हा कवळ मदयंतीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुमचा त्याच क्षणी प्राण जाईल. तो शाप ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनाही परत फिरत नव्हता. ब्राह्मणीच्या मुखातून नीती अठरा वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चितार असून त्या अस्थीसह अग्निप्रवेश केला. वशिष्ठने दिलेला शाप बघत असतानाच आणखी एक शाप त्या राजेंद्राच्या माती बसला होता. ते स्तंभित झाले. काय करावे ते नसण्याची सूचना. मृगे दरम्यान झालेला राक्षसा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लागेल असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल. असो 12 वर्षे पूर्ण होताच राक्षस झालेल्या कल्माष्पदांना पुन्हा पुरुषचे रूप प्राप्त झाले. नगरात परतले. एका तपालानंतर त्यांची आणि मदयांचीच भेट झाली, पण ब्राह्मणीच्या शापाने त्यांच्या अंतकरणात ठसलेली चिंता त्यांना श्रीसहवासापासून सारखी परावृत्त करत होती. ते राणीपासून जाणीवपूर्वक दूर राहत होते. या त्यांच्या वर्तमानावरून आपल्या स्वामींचे काहीतरी विनसले आहे याच्या नाक्षी मदयंतीच्या लक्षात आले. त्यांनी त्याबद्दल विचारणे केले. राजांनी आपले मन मोकळे केले आणि मनात घडलेल्या ब्रह्महत्येच्या ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. तेव्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडले. त्यांच्यासाठी ती फार मोठी दुःखद घटना होती. त्या कपाळ बळत रडू लागल्या. म्हणाले, हाय रे देवा, कोणते पुरकर्म आडवे आले, म्हणून पती सौख्याला मुकले. महाराज आपण निर्वंश झाला. त्यांच्या दुःखाला पारावर उरला नव्हता, पण थोड्या वेळाने स्वतःला सावरून त्या राजाने म्हणत, जे झाले ते झाले, दैवगती कोणाला चुकली आहे. आता मात्र सावधरा, मनाला आवरा, वासना अतिशय वाईट असते, ती कधी घात करेल याचा नियम नाही, म्हणून ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही श्रीशी बोलू नका, हे निखाराच्या शरीरावर निजण्यासारखे आहे. मोठा अग्निदिव्य आहे, तुम्हाला करावेच लागेल.
दिवसामागून दिवस जात होते, मदयंतीचा सवास लावून कलमाशपास श्रीसुखाला वंचित झाले होते आणि त्यांच्या संसाराला काही अर्थच उरला नव्हता। ते अवरात्र तळमळत होते, केल्या कृत्याचा पाचाचा वाटून स्वतःला दोष देत होते। मुक्त संचारी वाघाला सापळ्यात पकडावे, नागाचे दात पकडून गारुड्याने त्याला दीन करून टाकावे, मदनवत बैलाला वेसन घालावे, मोठ्या हातीला धरून अंकुशीच्या माराने आवर, त्याप्रमाणे त्या शापामुळे त्या पलाडे भूपतींची हिनदीन अवस्था आली होती। वंशवृद्धीचा प्रश्न होता, त्यांनी धर्मशास्त्र पाहिले, तेव्हाच्या संकटकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्याच पत्नीच्या गर्भातून पुत्र उत्पत्ती करता येते आणि धर्मशास्त्राने आपात म्हणून ही सवलत दिलेली आहे। एकलता त्यांना आयुष्य वाटले, त्यांनी वशिष्ठांची भेट घेतली, आपली व्यथा सांगून मदयंतीला वगदान देण्याची विनंती केली, त्यांनी ते मान्य केले। त्यांच्यापासून राजाने एक दिव्य पुत्र झाला, वंशवृद्धीची चिंता मिटली असली मूळ समस्या तशीच होती। कर्माशपात म्हणून वगले होते, त्यांच्या मनात सारखे ग्रहत्यागाचे विचार येऊ लागले। सर्व प्रकारच्या राजविलासांचा त्याग करून ते अरण्यात निघून गेले। त्यांच्या मनात कामवासना उठत असे, त्यावेळी ते विवेकरूपी अंकुशाने त्या कामनारूपी हत्तीला प्रयत्नपूर्वक आवरायचे, स्वतःला समजायचे, म्हणायचे, ज्यायोगी आपल्या मृत्यू येऊन आपल्या पत्नी विधवा होतील, ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आणि आपली कर्मगतीच गहन आहे, त्याला कोण काय करणार, त्यामुळे प्रारब्धात जे भयंकर भोगलेले आहेत ते भोगल्याशिवाय आपली सुटका नाही, ते देवाला दोष देण्यात काय अर्थ नाही। आणि अशा प्रकारे कल्माशपदाजयंत उदास होऊन राणा वनात हिंडत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभे आहे हे त्यांच्या लक्षात आले। त्यांच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले, ती ब्रह्महत्या पिशाच्या रूपाने त्यांच्या मागे लागली होती। कुठे गेले, जागे असले, झोपलेले असले, तरी ते पिशाच त्यांचा पिछा सोडित नव्हते आणि आपल्या भयंकर दाढांचा करकरा आवाज करत ते त्यांना भेडसावत असे। त्या ब्रह्महत्यारूपी पिशाच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्यांनी अनेक कृत्य केले, खूप दानधर्म केला, पण उपयोग झाला नाही। गौतम ऋषींची भेट झाली। अशा प्रकारे मनात हिंडता एके दिवशी कल्माशपात मिथिलानगरीजवळ आले। या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष होते, फळांनी भरलेले फळझाडे, फुलांनी डवरलेले फुलझाडे होते आणि त्या वनशरीचे वळे पाहून त्यांना आल्हाद वाटला, त्यांचा थकवा कुठल्या कुठे गेला। त्यांना खूप बरे वाटले, पण तिथे ती ब्रह्महत्या त्यांच्या मागे उभीच होती, तिचे अस्तित्व त्यांच्या मनाला पोखरून टाकत होते। तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषींचे शिष्यांचं आगमन झाले। त्यांच्या येण्याने त्या भूपतींचा जुनं भागवतच झाला। गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, बुकेने व्याकुळलेल्या मनुष्याला दुधाचा समुद्र दिसावा आणि मरणोन्मुख माणसाला अमृत मिळावे किंवा चिंताग्रस्ताला चिंतामणी सापडावा, तसं झालं। गौतमांना पाहून त्यांना आपल्या सर्व चित्तांचा विसर पडला। त्यांनी पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले आणि विनम्रतेने हात जोडले, त्यावेळी त्यांचे हृदय भरून आले होते। ते प्रेमपूर्वक त्यांची स्तुती करू लागले, म्हणाले, मुनीश्वर, आज तुमची भेट झाली आणि मी धन्य झालो। संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापांची निष्कृती होते, त्यांची कृपादृष्टी पडली तर एखादा गरीबही देवराजांसारखी महान ऐश्वर बघतो, आधी काय सांगू। आपल्यासारख्या महात्म्यांचा माझ्यावर दयाला ब्राव, हीच विनंती आहे। त्या समी कल्माशपादांना भेटून गौतमांनाही आनंद झाला। त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले, म्हणाले, राजा, तुमचे राज्य कसे चालले आहे, तुमची प्रजा सुखात आहे ना, तुमचे प्रधान व मंत्री आपापली कर्तव्य नीट पार पडत आहेत ना। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चारही वर्णाचे लोक स्वधर्माने वागत आहे ना, तुमच्या पत्नी, पुत्र, सेवक, पशु सर्व सुखरूप आहेत ना। ते म्हणाले, मुनिराज, तुमच्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे, तुम्ही फार दुरून आलेले दिसत आहात, तरी तुमचे आनंदमय मूर्तीभाव माझ्या मनाला एक नवीन उभारी आले आणि तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असे मला विश्वास वाटत आहे। ते ऐकून गौतम ऋषींना मोठे नवल वाटले, तरी त्यांचे सात्वन केले, तेव्हा त्यांनी आपले दुस्तर पर्वकर्म त्यांना कथन केले। गौतम म्हणाले, राजा, मी गोकर्ण क्षेत्रातून इथे आलो आहे, ते शिवस्थान अत्यंत पवित्र आहे, त्याचे महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही, हे क्षेत्र म्हणजे पृथ्वी दुसरे कैलासच आहे, तिथे भगवान शंकर ओंकार रूपाने भवानीसह विजय विराजमान आहेत, देव दानव आणि किन्नरच्या अर्धमात्रारूप पीठाची नित्य भक्तिभावाने सेवा करतात, तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे, श्री वैष्णव लक्ष्मीस तिथे तपश्चर्या करतात, भक्तवत्स साम सदाशिव मृडाणीस तिथे नित्य अधिष्ठित आहेत, त्यांच्याबद्दल आधील काय सांगा, ते मूर्तिमंत कैवल्य आहे, कोटी सूर्याच्या एकत्रित प्रवेशासारखी महातेजस्वी आहे,
तेथील शोभा काय वर्णन करावे? देवराज इंद्र आणि ब्रह्मदेवांची सनकादिक पुत्र अवरात्र तिथेच वास करतात. देवृक्ष पाषाणांची रूपे घेऊन तिथे राहतात आणि प्रज्ञांनी व्यास महर्षी तिथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ भृगु आणि परशुराम यांनाही तिथेच राहायला आवडते. तिथे शिवदर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. नारद आणि तुम्र तिथे शिवलीलांचे गायन करतात. तिथे असलेले देवांची समुदाय शिव शिव हर हर शिव हर शंकर अशा प्रकारे अनंत आनंदाने शिवनामांचा अखंड गजर करतात. ऋषी वेदघोष करतात. अशा प्रकारचं गोकर्ण क्षेत्र अष्टनायिका नृत्य करतात. तर गंधर्व आपल्या सुस्राव्य गायनाने त्या महेश्वरांना तोषवतात. गोकर्ण अतिशय उत्तम तेजमय आणि गुढमय गुणरम्य स्थान आहे. त्यांचा परिसर नानाविध वृक्षवर्णी संपन्न आणि रमणीय आहे. तेथील शिवला शुभ्र लखकी सिंहासन आहे. त्याची चारही माधारे रत्न खचित आहेत. पूर्वद्वारा ऐरावतार अरुरु देवराज इंद्र आहेत. यमराज दक्षिणद्वाराचे रक्षण करतात. पश्चिमद्वारी वरुण तर उत्तरच्या द्वारा शिवजींचे परमपित्र कुबेर रक्षणार्थ उभे आहेत. कर्म कर्पूर गौर आणि भवानी यांचे निवासस्थान म्हणजे संतांचे आणि साधकांचे माहेरघर आहे. त्या महाप्रभूंच्या मूर्तींचे ध्यान करावे. त्यांच्या भोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे. त्यांच्या भोवती असलेले आवरण देवता कात्यायनी अष्टभैरव यांची पूजा करावी. अष्ट असू अष्ट दिग्पाल एकादश रुद्र द्वादश आदित्य हात जोडून अहर्निश उभे असतात. अष्टसिद्धी नवनिधी तिथेच राहून विनम्र भावाने भगवान शंकराची आराधना करतात. राजा मी नेहमी तिथेच राहतो. इतर स्त्री लाखो वर्ष केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते. तिथे जप तपादी कर्म केल्याने ते सदाशिव लगेच प्रसन्न होतात. तिथे सोमवार आणि अमावस्या संक्रांत प्रदोष आणि पर्वकाळी समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थस्नानाचे पुण्यफळ लाभते. पूर्वी राम आणि कुंभकर्ण बिभीषणीने तिथे शिव अनुष्ठान केले होते. मोक्षप्राप्ती करून देणे निर्वाणिक रावणाने कैलासवरून तिथे आणले आणि गणपतीने त्यांची स्थापना केली. सुतमणी सौनकादिकांना मित्रसह राजांची कथा सांगत होते. त्यात ओघाने गोकर्ण महात्म्याने ते ऐकून उपस्थित श्रोत्यांनी जिज्ञासा वाढली. ते म्हणाले, महाराज शिवलिंग स्थापनेची कथा ऐकण्यास मी अगदी आतुर झालो म्हणून त्याविषयी सविस्तर सांगा. मित्रसह राजांची कथा त्यानंतर सांगा. श्रोत्यांच्या आग्रहावरून सुतारणे जो कथाभाग सांगितला तो असा आहे. महाबळेश्वरांची कथा. कैकश्याने रावणाच्या मातोश्री त्या शिवभक्त असल्यामुळे नित्य शिवाराधना करायची आणि शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणी ग्रहण करायच्या नाहीत. रावणाचे कल्याण व्हावे त्यांना सर्वत्र विजय मिळा म्हणून त्या पंचधान्याच्या पीठाचे शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करायच्या. तेव्हा त्यांच्या उपासने रावण बलाढ्य आहे तर ते कोणालाही ऐकणार नाही. ते स्वर्गस्वारी करून आपल्याला पदच्युत करतील असा त्रिवार विचार करून देवद्राने ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडवले. त्यामुळे कैकशी निराश झाले. त्यांनी अन्नोदक वर्ज केले. रावण मातृभुक्त होते. त्याने त्यांची समजूत काढली. म्हणाले, आई चिंता करू नका. आम्ही कैलासावर जाऊन शिवजीकडून त्यांचे आत्मलिंगच मागू जाणतो. तुम्ही त्यांची पूजा करा. रावण 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत होता. वेदांचे विभागवार अध्ययन करून सार ज्ञान मिळवले होते. शिवभक्त होते. शिवजींना प्रिय होते. मातोश्रींना शब्द दिल्याप्रमाणे ते कैलासावर गेले. दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली. मग शिवप्रभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले. त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले. शिरा काढून त्यांच्या स्वरुक्त तारा बनवला. त्या वाद्यांना जोडून राग रागेन आणि उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले. मूर्छना कंगन आदी नियुक्त सप्तस्वर तालबद्ध असे दिव्य संगीत गायले. नानाविध गद्य पद्य रचना गीते स्तोत्र वेगवेगळ्या शैलीमध्ये म्हटले. शिवलिंगांचे वर्णन केले. शिवनामांचा अखंड जप केला. प्रेमपूर्वक केलेल्या त्या उत्कट आराधनेने तपश्चर्याने शिवजी प्रसन्न झाले. त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन म्हणाले, दशानन शिवभक्तीपण मी अत्यंत संतुष्ट झालाय. इच्छितवर मागून घ्या. ते म्हणाले, भगवंता मला तुमचे आत्मस्वरूप लिंग द्या. तसे त्रिभुवनातीत नितांत सुंदर अशी श्रीही द्या. तेव्हा उदार मर्ते शिवजीने शिवजीच्या भक्तांचे मनोरथ पुरवण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत देदीपीमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या दिले. त्यांच्या आदोऱ्याची ती परिसीमाच होती. त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावं. ते लिंग म्हणजे ब्रह्मानंद रूपे रसाचे ओथिव साकार रूप. ब्रह्माधिकांनाही अतर्क्याने प्राप्य मुनिजनांचे ध्येय सनकादिकांचे पूज्य दैवत वेद आणि शास्त्र पुराणे त्यांचे महात्म्य आवडीने सांगतात. ते लिंग म्हणजे त्रिगुणाती परब्रह्म अजित अनाम असतचित्त आनंदाचे निधान योग्यांचे विश्रांतीस्थान परमशांतिरूप निर्वाणधाम साक्षात मोक्ष ज्यांनी इच्छामत्रे चित्रविचित्र आचार्य अनंत ब्रह्मांड रचले ज्यांच्याविषयी बोलताना वेद आणि शास्त्र वादविवाद करून मौन आले त्यांचे निजरूप सहरूप
सहस्रावधी बाळरवीप्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले ते पुरातन दिव्यलिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले. त्यानंतर शिवजीपुढे नतमस्तक होऊन ते म्हणाले, प्रभू त्रिलोचन, तुम्ही त्रिदोषांचे शमन करणारे आहात. सर्वोत्तम सतचित्त आणि आनंद स्वरूपात नाम आणि अनामांच्या पलीकडे तुम्ही माझी पहिली इच्छा पुरली. आता मला त्रिपुणा अत्यंत सुंदर आणि लावण्यसागराती अनुरूप रत्नापर्णांची दुसरी प्रतिमाशी श्री द्या. त्यावर ते म्हणे, वच, यांच्यासारखी दुसरी सुंदर स्त्री निर्माण करणे ब्रह्मदेवांना शक्य नाही, म्हणून तुम्ही त्यांनाच घेऊन जा. रावणाने ते हवे होते. अपर्णा मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्याने त्यांना आपल्या खांद्यावर घेतल्या आणि एका हाती ते दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाले. शंभू महादेवांची लीला आतरक्या हे पार्वतींना चांगले ठाऊक होते. त्यांनी त्यांना दशानना समेत पाठवले असले तरी लिंगरूपांत त्यांच्याबरोबरच होते. तसेच या घटनेतून पुढे काहीतरी चांगलेच घडणार याची जाणीव असल्यामुळे त्या रावणासमेत निघाले होते. हे दृश्य पाहून देवामध्ये म्हणजे मोठी खळबळ माजली. हे काय विपरीत झाले? विचाराने गजानन स्कंद कार्तिकी वीरभद्र नंदी आणि शिवपर्वती सर्वत्र अक्षरशः तळमळ लागले. हे अगत्य गतिक होऊन शिवजी नम्रे, देवा अहो हे व कसले अवधार आहे, निज भक्तांना भावनी देऊन टाकल्यात. तेव्हा त्यांची चिंतामग्न अवस्था पाहून ते प्रभू हसून म्हणाले, अहो काळजी कसली करता, ते वैकुंठनाथ भवानीचे बंधू आहेत. आपल्या भगिनींचा काव्यार घेऊन ते आता धावत येतील, पहा. त्यावर गजानन शरण काय बोला ते गप्पच राहिले. आणि इकडे रानावर जाता भावानी म्हणून भगवान विष्णूंचा धावा करत होते. हे विष्णू, हे पद्मजात लवकर धावा, हे लक्ष्मीपते, हे कमलनयना, हे वेदशास्त्रांना वदनीय असणारे नारायण, हे सुहास्य वदना, हे नीलकमला कांती असणाऱ्या वैकुंठनाथा, सत्वर धावत्या मला सोडा. तुम्ही मधु कैटप नरकासुर मूर आदी दैत्यांचा वध केला आणि भक्तांच्या रक्षणासाठी 10 अवतार घेतले. पितांबरधारी जनार्दनांना तुम्ही सद्गुरू आहात. मदनाचा अंतकरणा माझ्या पतिदेवांच्या अर्थात शिवजींच्या मनाला आनंद येणार आहे. हे प्रदुनतात श्रीहरी दुष्टाचरांना नाशनक करणारे आहात. अत्यंत उदार आहात म्हणून माझ्या अर्थाचा जाणून अवलंब धावते. आता तुम्हीच माझे सहाय्य करते आहात. तेव्हा पार्वतीची ती अर्थ हा काय करून भगवान विष्णू योगाने धावले. ते ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात उभे राहिले आणि म्हणाले, दशानन तुम्ही धन्य आहात. या दिव्य स्वरूप देवी तुम्हाला कुठे मिळाली? ते म्हणाले, विष्णू विप्रवरे, या पार्वती आहेत आणि स्वतः शिवजींनीच मला दिले आहेत. तेव्हा ब्राह्मण रूप शिहरी म्हणे, काय पार्वती तुमची फसगत तर झाली नाही ना? त्या तर अप्रतिम लावण्य आहे, पती आहेत, किती कुरूप आहेत पाहिलेत का? ते ऐकून रावण संभ्रमात पडला. पार्वतीकडे पाहिले तर त्यांचे स्वरूप पाहून त्यांना मोठा धक्का बसला. अद्वितीय सौंदर्यवती अपर्णा नेत नसून एका दंतहीन गाल बसलेलं भोय नाठ्या पडले. अत्यंत अमंगल अशा माथरीचा भार होता. हे लक्षात येतात त्याने तिला पटकन खाली उतरला आणि तरतरा चालत शिवजींकडे निघाले. त्यांची भसकत पाहून श्रीरायांना हसू आवरेन. देवी पार्वतींची त्याच ठिकाणी त्याच स्वरूपात शक्तीपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली आणि ते वैकुंठात परतले. रावण शिवजीकडे गेले आणि म्हणाले, देवा मी तुमच्याकडे काय मागितले? तुम्ही मला काय दिले? माझी अशी फसवणूक काय केली? अपर्णा देतो असे सांगून एक अमंगल वृत्ता दिली. तुम्हाला काय म्हणावे ते ऐकून त्यांना हसवलं. ते म्हणाले, अहो अपर्णा मोठ्या मायावी आहे, त्यांच्या कर्तृत्वाच्या भल्या भल्याला थांग लागला नाही, त्या तुम्हाला कशा सांभाळता येतील? अनंत ब्रह्मांडाचे साम्राज्य उभे करून दाखवतील आणि क्षणात नाही करतील. आता मी काय करू सांगताय का? अपर्णासारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतात. त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून स्वस्ते तशा त्रिभुवन सुंदर नारे निर्माण केले असून मयासुरांची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. त्यांचे नाव आहे मंदोदरी. त्यांच्यासारखे लावण्यती पृथ्वीतलावर शोधूनही सापणार नाही. त्यांच्या अंगश्वासाने मुक्त होऊन सर्पही त्यांच्याकडे धावत येतात. त्या अत्यंत सुलक्षणी आहेत. त्या तुमच्या पटराने होतील. त्या पतिव्रता म्हणजे पतिव्रत ते धर्माचे निष्ठेने पालन करणारे असतील. मयासूर त्यांचे विधिवत कन्यादान करतील आणि त्यावेळी ते 7 कोटी मंत्रांचे गूढ सामर्थ्य असलेली एक महासंहारक शक्ती तुम्हाला आंदन म्हणून देतील. त्या शक्तीच्या प्रगती निर्वाणीच्या युद्धप्रसंगी महाबलाढ्य शत्रु करावा आणि ते ऐकून रावणाचे समाधान झाले. शिवलिंग येऊन ते मार्गक्रमांना करू लागले. इकडं देवाने गणपतींची भेट घेतली. त्यांची स्तुती करून म्हणे, देवा एकदंता तुम्ही सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारे आहात. तुमच्या पिताजींचे आत्मस्वरूप दिव्य लिंग एका असुरांच्या हाती लागणे आम्हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचे विषय आहे. हे तुम्ही जाणता, हे लिंग तुम्ही सोडून आणा, त्यांची अक्षय स्थापना करा. ती विनंती मान्य करून गणपती त्यांनी कामगिरीवर निघाले. गुराख्याचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात गाई राखू लागले. त्याच वेळी ईश्वरी माईने रावणाच्या लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. मूत्र तुंबल्यामुळे त्यांच्या पोटाला तडस लागली होती. एक एक पाऊल मोठ्या कष्टानं पुढे टाकत होते. स्वतःचे आत्मलिंग देताना शिवजींनी त्यांना लिंग तुम्ही जीवनीवर अजिबात ठेवायचे नाही असे आधीच बजावून ठेवले होते.
त्यामुळे ते काय करावं, त्यांना सूचना लिंगात घेऊन लघुशंका करावी हे योग्य वाटण्या शेवटी निरूप आहे होऊन त्याने. आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहिले, देवळ सिद्धिबुद्धी प्रदाय गजानन बाल विप्रयोगाने गुरे राखत होते. त्यांना पाहून रावणानं आयुष्य वाटले. त्याने हाका मारून गुरे राखणार त्या बाल विप्राना जवळ बोलावले, म्हणाले, बाळ मला लघुशंकेला जायचे, मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तुम्ही थोड्या वेळ हातात धरा. त्यावरती ते म्हणाले, महादय माझ्या गाई रानावनात पळतात म्हणून त्यांच्याजवळ सारखं लक्ष ठेवावं लागते. तुम्हाला लघुशंकेला किती वेळा लागेल कुणास ठाऊ, त्या समय लंगापतीला कधी एकदा अडूशेलं जातो असं झालं होतं. ते म्हणाले, लघुशंकेला किती वेळ लागतो, मी लगेच जाऊन येतो. ते म्हणा, ते काय मला माहीत नाही, तुम्हाला वेळ लागल्यास मी तीन हाका मारेन, त्या ऐकून तुम्ही आला नाही तर मात्र लिंग मी जमिनीवर ठेवी. ते मान्य करून त्याने आत्मलिंग त्या बालेपराकडे दिले. दूर राहून अडूशेल जाय की लघुशंकेला बसले. गणपती चरित्र अत्यंत आगात आहे. भगवान शंकराची सेवा उपासना करताय म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचे पुत्र म्हणून अवतरले होते. असो रावण लघुशंकेला गेला, त्यांनी अशी अद्भुत माया रचली. त्यांची लघुशंका संता संपेना, आता येतो असे संगलेलं श्रीलंकेस बराच वेळ झाला तरी पडतून आले नाही. घाटकावर वाट पाहिल्यावर गणेश त्यांना म्हणे, आहो झाले की नाही, माझ्या गाय दूर गेल्यात लोक. रावणाने हात हलवून त्याला थांबण्यास सांगितले. घटकापर्यंत त्यांनी पुन्हा हाक मारली पण ते आले नाही. तिसरी घटका सरदार तरी पंडितांशी वाद घालताना पाखंडी ऐकत नाही तसे रावणाचे मंत्र विसर्जन संपना. शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणे, आहो तुमची वाट पाहून मी कंटाळलो, तुम्हाला आणखी उशीर झाला तर माझ्या गाई भरकडती, आता शिवलिंग तुमचे तुम्ही सांभाळा मी चाललो. ते ऐकून रावणाने त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने त्यांचे ऐकलेच नाही. त्याने ते अंतपलिंग खाली जमिनीवर ठेवले. भूमीचा स्पर्श होता ते तिच्याशी एकची झाले, अगदी दृढ बसले. त्या ब्रह्मादी काही हलवू शकत नव्हते. तिथे इतरांची काय कथा, रावण तसेच उठले. रागरागाने पाय आपटत धावले. त्याने त्याच अपवित्र स्थितीत लिंगाला उपटण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पृथ्वी हलू लागली. शेवटी सर्व खटपट वाया गेले. अनंत देह कष्ट सोसून प्रयत्नपूर्वक मिळवले ते आत्मलिंग असे डोळ्या देखत गमावे लागले. याचे त्यांना निर्दिशय दुःख झाले. क्रोधाने बेबा झाले आणि त्या गुराखी ब्राह्मण बालकाला पकडून जबरदस्त शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने त्यांचा पाठलाग करू लागले. गायींच्या मागे जाणाऱ्या गजाने अचानक अदृश्य झाले आणि गायीची भूगर्भात गुप्त होऊ लागल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान पकडला. तिला वर ओढण्याचा शर्तीचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी त्या शिवलिंगाची तिथेच पूजा केली. ते लिंग महाबळ नावाने प्रख्यात झाले. लोक त्या शिवपटाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले. रावण निराशेने लंकेश परतले आणि त्यांनी आपल्या मातोश्रीनं सर्व वृत्तांत सांगितला. लिंग अंत आले नसले तरी त्यांनी केलेले प्रयत्न प्रमाण होते म्हणून कैकशीने त्यांचे कौतुकच केले. तेव्हापासून ते नेमाने तिथे जाऊन शिवपूजन करू लागल्या. रावण कुंभकर्ण विभेषण तिथेच अनुष्ठान करीत असत. त्या पुण्यप्रभावानेच दशानाने देवावर विजय मिळवला. शिवजींच्या वरदानाने मायासुरांनी आपल्या कन्याका मंदोदरी यांचा विवाह लंकापतीशी लावून दिला आणि त्या प्रसंगी महाप्रभात शत्रूला परास्त करू शकेल अशी अमोघ शक्ती अंदर म्हणून दिली. रावणाचा वंश खूप वाढला. त्याने अन्य पुंत्र नातूते इंद्रादित्यासारखा पराक्रमी पुत्र 18 अक्षयणी सैन्यभर अपार संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर सर्व गोष्टी त्यांना शिशेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे केलेल्या शिवअनुष्ठामुळे प्राप्त झाल्या होत्या. गौतम ऋषी मित्रेश्वर राजांना नृपतमा आशय गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य ब्रह्मादिकाने वर्णन करता येत नाही. ते शिवजींच्या आदिलिंग गणेशांच्या हस्ते स्थापन झालेले असल्याने देव ऋषी त्याची भावभक्तीने पूजा करतात. आम्ही तिथूनच आलो आहोत. मिथिलेच्या राजाने यज्ञयागाचे आयोजन केलेले त्यांच्या निमंत्रण आम्ही इथे येत असताना मार्गामध्ये एक अद्भुत घटना घडली ती तुम्हाला सांगतो ऐका. इथे येत असताना आम्ही एका विशाल ऑटोरिक्षाखाली विश्रांतासाठी बसलो होतो. पापी श्री पाहिले तिचे स्वरूप इतके अमंगल होती कोणाला शिसारी आहे. जन्मापासून आंधळी त्यात बहिरेपणा सर्वांगाला कुष्ठरोग झालेला आहे. शरीरावर ठिकठिकाणी जखमाहून त्यात किडे पडलेले त्यामुळे येणारी असह्य दुर्गंधी हातापायाचे बोटे गळून पडली गेली. दात नाहीत कान नाक झडून गेलेले कातडी झडून गेलेली ताणबुकेने व्याकुळ झालेली वस्त्रहीन अशी ती स्त्री आपली पूर्वीची महापातके भोग धुळीत लोळत पडली होती. तिचे मरण जवळ आले होते तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिवे विमान येताना दिसले. तिला येण्यासाठी ते शिवजीने पाठवले होते. त्यात 5 मुखे 10 हात असले 4 शिवदूत बसले होते. त्याचे एक दूत कोटी सूर्यप्रमाणे अत्यंत तेजस होते. दुसरे चंद्राप्रमाणे शीतळ प्रभाव असलेले होते. तिसरे अग्निसारखे 10 कोटी होते तर चौथ्याच्या बाळी चंद्रकोर विराजमान होते. आणि त्या इमारतीत वादतंत वितंत घन आणि सुसूर अशी 4 प्रकारांची वादे वाजत होती. अष्टनायिका मनोहर नृत्य करत होत्या आणि गंधर्व आणि किन्नर शिवमहात्म्य गात होते. मोठे नवाटले. मी त्यांना विचारले, काय दिव्यमान तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला. शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी भगवान शंकराच्या आज्ञेने श्रीला शिवलोकी देण्यासाठी आलो. त्या ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.
पुण्याचलई पातकीश्री आपल्या पूर्व जन्माकडून पापांचे भयंकर फळ भोगत आहे. हिशी दुर्दशा प्रत्यक्ष दिसतच आहे. तुम्ही हिला कोणत्या पुण्याने शिवलोकी नेतात? शिवतो म्हणाले, दृश्यवर पूर्वजन्मी ही श्री केके नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्रा. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती कोणालाही जुमानत नसे. पित्याने तिचे लग्न लावून दिले, पण ती बालपणीच युद्ध झाली. तारुण्यात पदार्पण केलं. ती सुधर्म असली. शरीराची भोकं भागवण्यासाठी वाम मार्गाला लागली. परपुरुषांची चोरून संबंध ठेवू लागली. पित्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याचे ऐकलं नाही. त्याने तिला शिक्षा देखील केली, पण तिचे वर्तन सुधारलं नाही. आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जहारक्रमाने ती गर्दोर राहिली. ही गोष्ट षटकर्ण्य होता. सर्व लोक तिची निंदा करू लागले. आणि तिच्या दुर्व्यवहाराला कंटाळलेल्या बापाने शेवटी तिला घराबाहेर काढले. डोक्यावरती छप्परण्या बाहेरच्या आता तुटलेला आप्तसुक्याने पाठ फिरली. अशा परिस्थितीत ती आश्रयासाठी वर्मान हिंडू लागली. स्वदेश सोडला दुसऱ्या प्रांतात एक श्रीमंत पण हिने व्यक्तीने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्य चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्याच्यापासून तिला अनेक मुलं झाली. आणि त्याच्या घरी मद्यपान असा तोटा नव्हता. ती मास भविष्य करू लागली. मद्याच्या धुनी बंदोबस्त राहू लागली. अशा प्रकारे विप्रकन्या म्हणून जन्मलेली सुमित्रा पदभ्रष्ट होऊन निषिद्ध आचरण करू लागली. आणि एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नोकरांना घेऊन शेतावर गेला होता. घरी एकटी त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीतच उठली. तिचे डोळे उघडत नव्हते आणि तिला तेवढंही सावरता येत नव्हता. तिने हातात सोरा घेतला आणि बोकड समजून चुकून एक गोवसच मारला. तेव्हा त्या वस्त्राचे किवळ आणि ओढणे त्याच्या मातेचे आर तामळणे हे तिला ओळखता आले नाही. तिने तिची मान कापली आणि त्याला घरात नेले. थोड्या वेळाने तिची धुंदी उतरली. आपण मोकळा जी एक वासर मारले, पण ती एकदम उद्गारली. शिव शिव, माझ्या हातून नकळत ते काय विपरीत कर्म घडले. त्याशी मी गोस्त मारला म्हणून तिला वाईट वाटत होते. पण भुकेचे काय ती स्वस्त बसून येणार. तिने अर्ध वासर कापून शिजवले. त्यातले थोडे मांस खाल्ले. मग वासराची कलेवर बाहेर टाकून दिले. आरळ करून काल रात्री आमचे वासर वाघाने खाले असा बोभाटा केला. कालांतराने सुमित्र मरण पावले. तिने आयुष्यभर केली कुकर्म, गोत्सव आणि गोमांस भक्षण्यासाठी महापापे. यामुळे यमदूताने तिला निर्दयपणे मारहाण करून यमलोकाने नेले. कुंभिपाक नावाच्या भयंकर नरकात टाकले. तेथील तलवारीसारखे टोकदार गवत उगवलेले रानातून फिरवले. असे बरंच मात्र यातना दिल्या. तिच्या गाठीशी काय पुण्य आहे काय नाही ते म्हणाले. गायीची वासरू मारल्या हिने शिव शिव अशी म्हणून क्षणभर पश्चाताप केला होता. त्या समय हिने घेतलेले शिवनाम एवढे तिचे पुण्य. मग तिने एकदाच केलेल्या त्या शिवनामाच्या पुण्याने यमराजाने तिला अन्य योनीत न घालता पुन्हा मनुष्य योनीत स्त्री म्हणून जन्माला घातलं. पण मनुष्य जन्म मिळाला तरी गर्भात असल्यापासून ती आंधळी होती, कुलक्षणी होती. मुलं मात्रात लोळायची. लोकांनी टाकलेले कुत्र्याने उष्टलेले अन्न खायची. लहान असताना तिच्या एवढे वारले. ती निराधाराने अनाथ आली. हातात काठी घेऊन गावगावे भीक मागत हिंडू लागली. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. उपासमारी भयंकर व्याधी यामुळे तिला जीव नकोस झाला. शिवरात्रीच्या परोकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य त्रिकुटू शिशेत्र गोकर्णात जात होते. वाद्य वाजत होते. शिवभक्त शिवनामाचा गजर करत होते. त्यांच्या मागे ही सुद्धा हळूहळू जाऊ लागली. आणि तिथे गेल्या भद्रकलेच्या देवळाजवळ बसली. हात पसरून मी पापाने माझ्या दया करा, मला भूक लागली, खायला द्या अशी म्हणून लोकांकडे भीक मागू लागली. तिच्या हाका ऐकून लोकांना तिची दया येत होती. पण तिला झालेला कुष्ठरोग त्यामुळे तिच्या अंगाला येणार असं हे दुर्गंधी. कोणीही तिच्यापाशी फिरकलं नाही. आणि प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलांचं पान ठेवलं. ती खाद्यवस्तीने म्हणून ती तरपडली. तिने ते पान रागाने भिरकून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिला शिवरात्रीच्या पर्वकाळी यात्रा, उपोषण, बिलोदला आणि पूजन, शिवभक्तांचा सहवास आणि जागरण घडलं. लोक शिवनाम घेत असतानाही सुद्धा त्यांच्यासारखे नामस्मरण करत होती. ती आता त्या वडाखाली येऊन पडली आहे. त्या नकळत घडलेल्या पुण्यक्रमाला तिची पूर्वजन्माची सर्व पापे नष्ट झाली आहेत. म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो. गौतम नृपी ऋषी मित्रसह राजांना त्या श्रीचा वृत्तांत सांगत होते. पुढे म्हणाले, नृपती, शिवनाने आम्हाला तिचा वृत्तांत सांगितला. तेवढ्या तिने आमच्या देखतच रोगाने जर्जर झालेल्या त्या देहाचा त्याग केला. गोकर्ण क्षेत्रात मरणाले ते हे तिचे सद्भाग्य. पूर्वदेवातून बाहेर येतात तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. शिवगणाने तिला सन्मानाने शिवलोकी नेले. तिचे जन्मकल्याण झाले म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही आदरपूर्वक गोकर्णात जा. शिवरात्री पार्वतीसह महाबळेश्वराची बिलोपत्राने पूजा करा. तिथे तुमच्या चित्त्याचे निवारण होईल. शिव महाप्रभूंच्या कृपा प्रसादाने तुम्ही ब्रह्महत्येसारखे पातक. ब्राह्मणीचा शाप यातून मुक्त व्हाला. आणि गौतमांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मित्रसह राजांना मोठे समाधान वाटले. त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांचा निरोप घेऊन ऋषीवरे शिष्यांसह जनकाच्या यज्ञासाठी मिथिला नगरी गेले. आणि मित्रसह गोकर्ण क्षेत्राकडे निघाले. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशलेल्या त्या भूपतींना अगदी धन्यधन्य वाटले. तेथील पवित्र पाहून इथे शिवकृपेने आपली नक्का उतरण अशी त्यांनी खात्री झाली. शिवरात्री उपोषण केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावने येता संघ पूजा केली. या शिवने उमाला अत्यंत प्रसन्न झाले.
त्यांच्या प्रसादाने राजांच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाही झाले. निर्दोष झाले त्यांचे मन प्रपंचाला उभगले होते आणि आपल्याला शिवचरणी आश्रय मिळाला ही इच्छा दृढ झाली. मनोगोचन भगवान शंकरांनी त्यांना नेण्यासाठी कैलासून दिव्य विमान पाठवले. त्यात परम तेजस्वी आणि अनंत विजयांचे एकत्रित दीप्तिमान दिव्य विग्रह घातांनी असे शिवगण बसले होते. राजांना सन्मानाने ती विमानात घेऊन शिवलोकी गेले. श्रुतेव, असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा, असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. धन्य धन्य ते शिवमंदिर असे शिवजींचे आत्मलिंग दीनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे. त्यांच्या पूजनाने राजांना स्वरूपता मुक्ती मिळाली. कवीर सिद्धरमताज यांनी आज इतिहास सांगितला ते गौतम ऋषी खरोखर धन्यवाद. तुम्ही सर्व सज्जनांनी तो आदरपूर्वक ऐकला म्हणून तुम्ही धन्यवाद. अशा प्रकारे मात्र भीमानदीच्या तिरी वास करणाऱ्या पांडुरंगा स्त्रीधर कवीला वरदान की देणाऱ्या कैलासनाथा यापुढे सुरंग कथानक तुम्ही माझ्याकडून वर्तवून घ्या. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत हा एक महान ग्रंथ आहे. हा त्याचा तिसरा अध्याय अतिशय गोड असा आहे. सज्जनाने याची अखंड श्रवण करावे अशी प्रार्थना आहे. अध्याय तिसरा मात्र इथे समाप्त. श्री सांब सदा शिवोर्पणमस्तु. जय ओम नम शिवाय. Oh.